आज मध्यरात्री देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे हा पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या वेळेला बघायला मिळेल याविषयीची महत्त्वाची अपडेट आहे आज मित्रांनो चार सप्टेंबर मध्यरात्री बारा वाजेपर्यंत चार सप्टेंबर बारानंतर नंतर पाच सप्टेंबर पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे संध्याकाळचे सात वाजून गेले आहे मित्रांनो मध्यरात्री बारापर्यंतचा एक अंदाज आहे आणि मध्यरात्री बारा, बारा नंतरचा दुसरा अंदाज आहे तर सुरुवातीला बघूया मध्यरात्री बारापर्यंतचा एक अंदाज म्हणजे रात्रीचा अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर राहील तर यामध्ये मी मित्रांनो बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे त्यामध्ये मित्रांनो नंदुरबाद धुळे जळगाव या परिसरामध्ये पावसा जोर राहील नंदुरबारच्या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे धुळे आणि जळगावच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सर्व दूर पावसाची शक्यता नाही आहे परंतु ठिकठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि आसपासच्या दिवस परिसरामध्ये दिवसभरात बऱ्यापैकी पाऊस झाला असेल आज मध्यरात्रीपर्यंत या परिसरामध्ये वातावरण राहील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या जापा पाऊसची शक्यता छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये आहे त्यानंतर बीड आणि बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये थोडासा जोर जालना आणि संभाजीनगरपेक्षा जास्त आहे बऱ्याच ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बीड आणि बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये बीड तसेच माजलगाव वगैरे हा जो परिसर दिसतोय या परिसरामध्ये केज पारली अहमदपूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार तुरळक भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नांदेडच्या मुख्यतेकरून पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस बघायला मिळेल मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो नगर आणि पुण्याच्या परिसरामध्ये बघितलं तर विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळेल सर्वत्र पाऊस नाही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचं वातावरण पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे नगर जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरातील वातावरण जे आहे ते पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे हेच वातावरण जे आहे ते मित्रांनो पूर्व दिशेला सरकणार आहे त्यामध्ये नांदेड आणि नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यरात्रीपर्यंत काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच इतरत्र मित्रांनो पावसाचा जोर मध्यरात्रीपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता असणार आहे हा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो मध्यरात्रीनंतर मित्रांनो नागपूर विभागामध्ये पाऊस जोर राहील त्यामध्ये नागपूर गोंदिया तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या परिसरामध्ये वर्ध्याच्या काही परिसरामध्ये भंडारा आणि गोंद भंडाऱ्याच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हा पाऊस मित्रांनो सर्वत्र नाही आहे तुरळक परिसरामध्ये हा पाऊस बघायला मिळेल वातावरण आपल्याला बऱ्याच भागामध्ये बनताना दिसत आहे पाऊस फक्त ठिकठिकाणी बघायला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज रात्री राहू शकतं मध्यरात्रीनंतर हा जो परिसर आहे नाशिक नगर तसेच मराठवाडा त्याचबरोबर कोकण विभाग या परिसरामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर आहे तो कमी होऊन जाणार आहे मध्यरात्रीनंतर पाऊस जोर राहील तर दक्षिण कोकणामध्ये काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कारण की अरबी समुद्रामध्ये जे काही कमी दाबा क्षेत्र आहे याच्या प्रभावामुळे कोकण पट्ट्याच्या दक्षिण भागामध्ये तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मध्यरात्रीनंतर पावसा जोर कमी होणार आहे फक्त नागपूर विभागामध्ये काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल ही होती महत्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद